शहरातील दरवाढीच्या संदर्भात नगर भवनात सुनावणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार तसेच सर्वच पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. माजी नगरसेवक अमोल देशमुख यांनी शहरातील समस्या अजूनपर्यंत सुटल्या नाहीत, त्यात वाढ करून आणखी त्या नागरिकांना यातना सहन कराव्या लागणार आहे. यावर्षी पावसाच्या पाण्याने नगरपालिकेचे पितळ उघडे पडले. त्यांच्या काळात ड्रेनेज सिस्टम लावून नाल्या बनवलेल्या त्या नाल्याच यवतमाळकरांसाठी जीवघेण्या ठरल्या, त्यामुळे आधी शहराचा तर विकास करा असा उपदेश दिला. त्याचप्रमाणे मोठे वडगाव संपूर्ण विकासापासून कोसो दूर आहे. वडगावात नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, त्यासोबतच कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. पावसाचे पाणी थेट घरात शिरून अनेकांचे नुकसान झाले, त्याची अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मोहा येथील परिस्थिती जैसे थी आहे, कोणताही बदल झालेला नाही. हद्दवाढीसाठी आलेला निधी गेला तरी कुठे यावर आमदार मुख्याधिकारी यांनी चुप्पी साधली आहे. नगर रचनाकार विभागाकडून आतापर्यंत शहरातील खेळाचे मैदान अतिक्रमण करून ठेवलेले आहे. हे मैदान खेळण्याचे असताना ज्यावर बांधकाम करण्यात आलेले आहे याबाबत मुख्याधिकारी यांना तक्रार सुद्धा देण्यात आली. त्यासोबतच हे मैदान मोकळे व्हावे यासाठी न्यायालयात दाद मागितली. यापेक्षा आणखी नगरपालिका काय कामाची असा प्रश्न उपस्थित केला होता. या बैठकीला काँग्रेस पदाधिकारी, शिवसेना, भाजप तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.